आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी निष्ठा जवळे स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर जोरदार टीका. आदिवासींच्या कल्याणासाठी केंद्राची 24,000 कोटींची योजना. मराठी विद्यानिकेतनमध्ये बालदिन विविध उपक्रमांनी साजरा. भाऊबीजचा सोहळा उत्साहात साजरा. दिवाळीच्या उत्साहात कोट्यावधीची उलाढाळ. पाडव्यानिमित्त महशी पळवण्याची परंपरा कायम. मंदिरात गोंधळ माजवणाऱ्या धर्मांधांचा शोध घेण्याची मागणी. दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र पळवले. सांब्रा येथील युवकांनी श्रमदानातून केली तलावाची स्वच्छता. मंदिरावर व्यवस्थापन समिती नेमणुकीस विरोध. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात, तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा. तुमची आवडती सारी लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमती. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. चलो इस्वागी के साथ कुछ मीठा बनाया जाए. यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1,000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर. सेकंड प्राइज 50 इंच एलईडी टीवी. थर्ड प्राइज 42 इंच एलईडी टीवी. और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग. अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी. अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध. वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल. ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज. सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती. नियमित वाचा, स्मार्ट व्हा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. देशात 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्यामुळे प्रचाराची धामधूम सुरू आहे. त्यातच राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मूर्खांचे सरकार असल्याचं संबोधले. भारतात वापरले जाणारे मोबाईल हे शक्यतो चीनमधून तयार होऊन आलेले आहेत, अशी टिप्पणी राहुल गांधी यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत आता 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे मोबाईल निर्यात करणारा देश बनला आहे. काँग्रेस नेते भारताच्या यशाकडे दुर्लक्ष करण्याच्या मानसिक आजाराने ग्रासले आहेत. राहुल गांधी यांचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर टीका केली. भारत आता मोबाईल उत्पादन करणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश बनलाय, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. आदिवासींच्या कल्याणासाठी केंद्राची 24,000 कोटींची योजना. केंद्र सरकार आदिवासींच्या कल्याणासाठी 24,000 कोटी रुपयांची योजना लवकरच सुरू करणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात एका निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते. मोदी यांनी मंगळवारी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत देशात आदिवासींसाठी 24,000 कोटींची योजना सुरू करणार असल्याचं सांगितलं. मोदी म्हणाले, येथे उपस्थित असलेली प्रचंड गर्दी हे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळणार याचे संकेत आहेत. मध्य प्रदेशातील जनतेत प्रचंड उत्साह आणि विश्वास दिसून येत आहे. काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच पराभव स्वीकारलाय, असं त्यांनी सांगितलं.
मराठी विद्यानिकेतनमध्ये बालदिन विविध उपक्रमांनी साजरा. मराठी विद्यानिकेतनमध्ये बालदिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या शाळेतील सहाय्यक शिक्षिका नम्रता पाटील यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जीवन पारतंत्र्यात देशबांधवांचा अत्याचाराचा हुंदका ऐकून स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग शांततामय विचारसरणीतून आंतरराष्ट्रीय सामंजस्य यावर भर बालकांच्या अतूट प्रेमाची महती प्रमुख पाहुण्या नम्रता पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. कार्यक्रमाला शिक्षण संयोजिका नीला आपटे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत सांस्कृतिक विभाग प्रमुख पी जी पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन लता पाटील यांनी केले. भाऊ बीजेचा सोहळा उत्साहात साजरा. भावा बहिणीचे नाते दृढ करणारा भाऊबीजेचा सोहळा बुधवारी शहरात सर्वत्र साजरा झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने सर्वत्र आनंदाची देवाणघेवाण करण्यात आली, त्यामुळे दिवाळीचे उत्साह पर्व आनंदाने भरून गेले होते. यामध्ये अनेकांनी आपल्या बंधू भगिनींनी पाठवलेल्या शुभेच्छांच्या वर्षावाने अवघ्या विश्वाचे बंधुत्वाचे नाते अधिक दृढ केले. शहर परिसरात बुधवारी भाऊबीज उत्साहात साजरी झाली. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही घरोघरी बहिणींनी भावांना ओवाळून हा सण साजरा केला. यावेळी बहिणींनी आपल्या भावाचे औक्षण करून भाऊबीज साजरी केली. यावेळी बहिणींनी त्यांना गोडधोड खाऊ घातले. शिवाय भावांनी बहिणींच्या प्रेमापोटी भेटवस्तू दिली. सासरी गेलेल्या बहिणीला माहेरी आणण्यासाठी भावंडांची लगबग पाहायला मिळाली. काही भावांनी बहिणीकडे जाऊन भाऊबीज साजरी केली. लाडक्या भावाला ओवाळल्यानंतर काही भावांनी बहिणींना मोबाईल दागिने कपडे आणि इतर वस्तू भेटी दाखल दिल्या. त्यामुळे भाऊबीजेच्या निमित्ताने कौटुंबिक वातावरण चैतन्यमय बनले होते. दिवाळी पर्वातील या उत्साह सोहळ्याने सर्वत्र ओवाळणीचे कार्यक्रम पार पडले. दिवाळीच्या उत्सवात कोट्यवधींची उलाढाल. गेल्या 4 दिवसांपासून नागरिकांनी विविध खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. दीपावली आणि नूतन वर्षाची सुरुवात ही खरेदी उत्सवाने केली जाते. यात सोने चांदी वाहन LED रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन ओव्हन एअर फ्रायर मिक्सर मोबाईल सह ऍक्सेसरीज कपडे आणि फराळासाठी लागणारे साहित्य यांचा समावेश होता. बेळगावकरांनी या खरेदी उत्सवात तब्बल कोट्यवधींची उलाढाल केली आहे. मध्यवर्गीयांमध्ये कपडे तयार फराळ साहित्य सोने चांदीचे दागिने वाहन खरेदीला प्राधान्य दिले. अनेकांनी तर 10 दिवस अगोदर सोन्याच्या दागिन्यांचे आगाऊ बुकिंग केले होते. ते पाडव्याच्या मुहूर्तावर घरी आणले गेले. पाडव्या दिवशी सकाळी ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडले. रोजच अपडेटेड येणाऱ्या व्हर्जनमुळे मोबाईल विक्रीतही झपाट्याने वाढ झाली होती. विशेषतः दिवाळीच्या अगोदरपासूनच मोबाईल खरेदीचा हा उत्सव सर्वत्र साजरा केला जात होता. अनेकांनी नवे तंत्रज्ञान असलेले मोबाईल खरेदीचा धडकाच लावला होता. त्यामुळे या दिवाळीत सोने चांदी वाहन खरेदीसोबत मोबाईल खरेदीचाही टक्का वाढला होता. पाडव्यानिमित्त म्हशी पळविण्याची परंपरा कायम. बेळगाव शहर आणि उपनगर आणि वडगाव टिळकवाडी अनगोळ शहापूर येथील गवळी समाजाने पाडव्यानिमित्त म्हशी पळवण्याची परंपरा कायम राखली. मंगळवारी पाडव्यानिमित्त म्हशींना सजवून वाजत गाजत मिरवणूक काढली गेली. त्याचबरोबर हलगीचा कडकडाट बँड पथक बँजोचे पथक आणि यामा दुचाकीच्या सायलेन्सर काढलेल्या मोटार सायकलच्या वेगावर धावणाऱ्या म्हशींचा चितथरार प्रदर्शन मंगळवारी पहावयास मिळाले. त्यामुळे गवळी बांधवांसह नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. दुभत्या जनावरांचे महत्व पटवून देण्यासाठी म्हशींना सजवून विविध भागात मिरवणूक आली. पाडव्याच्या मुहूर्तावर ही अनोखी परंपरा जपण्यात आली होती. मंदिरात गोंधळ माजविणाऱ्या धर्मांतांचा शोध घेण्याची मागणी. महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर या जिल्ह्यात असलेल्या गुहा गावातील श्री कानिफनाथ देवस्थानात ऐन दिवाळीत दंगलखोरांनी धुमाकूळ घातला. दीपावलीच्या निमित्ताने मंदिर परिसरात भजनांचा कार्यक्रम चालू असताना जमावाने हे मंदिर नसून दर्गा आहे असं म्हणून मंदिरातील पुजारी आणि भाविक यांना मारहाण केली. तसेच येथे चालू असलेली पूजा आणि भजन बंद पाडले. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात पूजा भजने बंद पाडून हिंदूंना मारहाण केली जात आहे. ही घटना मोगलाईची आठवण करून देणारी आहे. या घटनेचा महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत असं महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी म्हटले आहे. तसेच गावातील कायदा सुव्यवस्था बिघडवून अशांतता निर्माण करण्यामागे काही षडयंत्र आहे का? या घटनेमागे कोण मास्टर माइंड आहे याची सखोल चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाचा समन्वय गुहा कानिफनाथ या देवस्थानामध्ये
अमावस्येच्या दिवशी जी घटना घडली या घटनेचा महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून आम्ही निषेध करतो आहोत. अमावस्येच्या दिवशी हिंदू भाविकांना या मंदिरामध्ये पूजा करण्याची मुभा आहे. असं असताना सुद्धा पूजा भजन करत असताना काही धर्मांधांनी पुजाऱ्यावरती आणि भाविकांवरती हल्ला करून त्या ठिकाणी त्यांना मारहाण केली या घटनेचा तीव्र निषेध. वास्तविक पाहता या ठिकाणी असलेल्या सर्व गोष्टी न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहेत. असं असताना सुद्धा धर्मांधांनी अशा प्रकारचा हल्ला करणं, हिंदू समाजावर एक प्रकारची दहशत निर्माण करणं हा कायद्याचा देखील अवमान आहे. आणि या मंदिराच्या जवळ असलेली 32 एकर जमीन वक्फ बोर्डच्या घशात घालण्याचा प्रयत्न कुठं चालला आहे का? या सर्व गोष्टीच्या मागं कोणतं षडयंत्र आहे, याच्या मागं कोण मास्टर माइंड आहे, याची सर्वांची सखोल चौकशी झाली पाहिजे. केवळ कारवाई करून उपयोग नाहीये, तर या गावातला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कोण करत आहे, या सर्वांवरती कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी मंदिर महासंघाकडून आम्ही करतो आहोत. नमस्कार. दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र पळवले. दिवाळीनिमित्त दुकानात लक्ष्मीपूजन करून दुचाकीवरून घरी येत असताना महिलेचे 5 तोळ्याचे मंगळसूत्र हिंडळगाव येथील गणपती मंदिराजवळ भामट्याने पळवले. रंजिता अनवेकर आनंदनगर वडगाव असे त्या महिलेचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की हिंडळगाव रोड विजयनगरला अनवेकर यांचे दुकान आहे. दुकानात रविवारी सायंकाळी सहकुटुंब लक्ष्मीपूजन केली आणि त्यानंतर त्या घरी येण्यासाठी निघाल्या. येथील हिंडळगाव गणपती मंदिराजवळ आल्यानंतर गतिरोधक पाहून त्यांनी दुचाकीचा वेग कमी केला तेव्हा पाठी मागून आलेल्या दोघा भामट्यांनी मंगळसूत्राला हिसडा देऊन ते पळवले. सामरा येथील युवकांनी श्रमदानातून केली तलावाची स्वच्छता. दीपावलीनिमित्त सामरा येथील युवकांनी रविवारी श्रमदानातून बसवान तळावाची स्वच्छता केली. तळावातील कचरा संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. गावातील सार्वजनिक आणि घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन बसवान तळावात करण्यात आले होते. तळावातील पाणीसाठा कमी झाल्याने मूर्तीचे अवशेष दिसत होते, त्यामुळे युवकांनी पुढाकार घेत तळावाची स्वच्छता केली. मूर्तीचे अवशेष तसेच कचरा बैलगाडी तसेच ट्रॅक्टरमधून बाहेर नेऊन विल्हेवाट लावण्यात आली. विश्वशक्ती युवक मंडळ, बसवेश्वर युवक मंडळ व अय्यप्प स्वामी सेवा मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मंदिरांवर व्यवस्थापन समिती नेमणुकीस विरोध. मंदिरांवर व्यवस्थापन समितीची नेमणूक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाला हिंदू धार्मिक मंडळाचे गौरवाध्यक्ष व स्वर्णवली मठाचे मठाधीश गंगाधरेंद्र सरस्वती स्वामींनी तीव्र विरोध करून सरकारचाही निषेध केला. रविवारी ते बेळगावात पत्रकारांशी बोलत होते. कर्नाटक हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय संस्थेच्या अधिनियम दुरुस्ती बाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणीच्या एका टप्प्यावर असताना कोणतेही एक कलम घेऊन असा निर्णय घेणे कायद्यात बसत नाही. सर्वसंमत असलेल्या नवीन कायदा अंमलात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब? इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहां तक कि होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. बीएससी द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1,000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज हुंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज हुंडा डियो स्कूटर, तीसरा प्राइस 50 इंच एलईडी टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस.
सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड मारुति गल्ली बेलगावी, आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेलगावी, आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खड़े बाजार बेलगावी, आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खड़े बाजार बेलगावी। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। बेळगाव ते पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे। भविष्यात लवकरच ही सेवा ही मिळेल अशी माहिती विधान परिषदेचे सदस्य आणि कर्नाटक सरकारचे दिल्ली प्रतिनिधी प्रकाश हुक्के यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। इंटरसिटी रेल्वेसाठी मध्य रेल्वेकडून परवानगी मिळणे बाकी आहे, त्यासाठी प्रकाश हुक्केरी यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला असून मुश्रीफ यांनी देखील मध्य रेल्वेला पत्र दिले आहे। एकंदर मध्य रेल्वे आणि नैऋत्य रेल्वे यांच्या समन्वय साधून लवकरच बेळगाव पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत असे त्यांनी म्हटले आहे। बेळगाव ते बेंगलोर वंदे भारत रेल्वे सेवेसाठी मंजुरी। रेल्वे मंत्रालयाने बेळगाव ते बेंगलोर या वंदे भारत या विस्तारित रेल्वे सेवेसाठी मंजुरी दिली आहे अशी माहिती खासदार इराना कडाडी यांनी पत्रकारांना दिली। मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे क्रमांक 2061 बेंगलोर रेल्वे स्थानकावरून सकाळी 5:45 प्रस्थान करून दुपारी 1:30 बेळगावला पोहोचेल। बेळगाव रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस क्रमांक 2062 दुपारी 2:00 प्रस्थान करून रात्री 10:10 बेंगलोर रेल्वे स्थानकावर पोहोचेल। ही रेल्वे सेवा सुरू होण्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे। माझ्या निवेदनाद्वारे केलेल्या विनंतीला मान देऊन बेळगावपर्यंत वंदे भारत एक्सप्रेसची सोय त्वरेने केल्याबद्दल मी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना आणि रेल्वे खात्याला धन्यवाद देत आहे असे राज्यसभा सदस्य इराना कडाडी यांनी पत्रकारांना सांगितले। डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालय संस्थेचा 108वा स्थापना दिन साजरा। केली संस्थेचा आज ज्ञानदानात अग्रेसर आहे। शिक्षण आणि आरोग्य सेवेने समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे असे गौरवोद्गार केली डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राचे वैद्यकीय संचालक डॉक्टर एम दयानंद यांनी काढले। रुग्णालयात सोमवारी संस्थेचा 108वा स्थापना दिन साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते। यावेळी कॅन्सर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर एम जी जाली, डॉक्टर राजशेखर सोमनट्टी, डॉक्टर बसवराज बिजर्गी आदी उपस्थित होते। केली संस्थेच्या मुख्य कार्यालयातील स्थापना दिन साजरा करण्यात आला। यावेळी संस्थेचे अजीव सदस्य डॉक्टर सुनील जलालपुरे, डॉक्टर प्रकाश कटकोर, महादेव बलिगार, डॉक्टर प्रसाद रामपुरे, डॉक्टर संतोष पाटील, डॉक्टर एम पी सतीश, डॉक्टर शिवयोगी हुगार, डॉक्टर दीपा मेटगुट, प्राध्यापक शीतल नंजपनावर आदी उपस्थित होते। जिल्हा तालुका पंचायत निवडणुकीची सरकारला चिंता। एकीकडे राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत तर दुसरीकडे जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुका घेण्याची चिंता सरकारला सतावत आहे। मतदारसंघ पुनर्रचना आणि आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उच्च न्यायालयाने सरकारला 1 महिन्याची मुदत दिली आहे, त्यामुळे निवडणुका घ्याव्या लागणार आहेत। लोकनियुक्त सभागृहात अस्तित्वात नसल्याने प्रशासकीय कारभार सुरू आहे, परिणामी विकास कामांना ब्रेक लागला आहे। निवडणुका घेण्यास विलंब केल्याने सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले होते। आरोग्य भारतीतर्फे धन्वंतरी जन्मोत्सव कार्यक्रम। येथील आरोग्य भारती बेळगाव शाखेतर्फे धनत्रयोदशीच्या शुभदिनी श्री धन्वंतरी जन्मोत्सव व आरोग्य भारती स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। याप्रसंगी संयुक्त गोखले हेमा आंबेवाडी यांनी स्वागत गीत सादर केले। डॉक्टर दत्तप्रसाद गिजरे श्रीधर गुमानी यांनी मौलिक विचार मांडले। आरोग्य भारती बेळगावचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद हळगेकर यांनी प्रास्ताविक केले। वासुदेव इनामदार यांनी अत्यंत स्वागत करून मनोगत व्यक्त केले। सुरज तोरगड यांनी सूत्रसंचालन केले। उपाध्यक्ष गोपाल देशपांडे यांनी आभार मानले। प्राध्यापक बलिराम कांचिडे यांचे निधन। येळूर गावाचे सुपुत्र आनंदनगर वडगाव येथील रहिवासी प्राध्यापक बलिराम लक्ष्मण कांचिडे वय 82 यांचे सोमवार दिनांक 13 निधन झाले। दिनांक 16 सकाळी 8:00 रक्षा विसर्जन होणार आहे। ते आदर्श विद्या मंदिर कॉम्पोजिट ज्युनियर कॉलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक, आनंदनगर रहिवासी मंडळ, शिव मंदिर ट्रस्ट वडगावचे माजी अध्यक्ष, समाज शिक्षण संस्था येळूरचे संचालक होते। बापड गल्ली कार पार्किंग मध्ये काकड आरती सोळा।
बापड गली कार पार्किंग इथे विठ्ठल रुकुमाई सेवा संघ सांप्रदायिक भजनी मंडळाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत काकड आरती सोहळ्याला सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सुहास किल्लेकर व माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्या हस्ते काकड आरती करण्यात आली. 38 दिवस होणाऱ्या या सोहळ्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत सांबरेकर, प्रभाकर कनबर्गी, पांडुरंग पाटील, उदय पाटील, विक्रम चौगुले, जगन्नाथ कामटे, राजू पवार, रोहन मिसाळ मेहनत घेत आहेत. वेदांत सोसायटीतर्फे सत्कार समारंभ संपन्न. वडगाव शाहपूर रोड येथील वेदांत मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, मुक्तांगण फाउंडेशन आणि बेलगाम मीडिया असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वेदांत संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अशोक नाईक उपस्थित होते. या कार्यक्रमात सोसायटीचे संचालक व मार्कंडे साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झालेले बाबासाहेब बेकणे तसेच अशोक नाईक यांचा शॉल, स्मृतिचिन्ह, पुष्प आणि दिवाळी अंक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक चेअरमन संदीप खनूर यांनी केले. श्रीकांत काकतीकर यांनी सर्वांचे आभार मानले. जनावरे नेणारी वाहने रोखल्याप्रकरणी गुन्हा. जनावरे कत्तलखान्याकडे घेऊन जात असल्याच्या संशयावरून वाहन चालकांना मारहाण केल्याची घटना मजगाव इथे रविवारी रात्री 12 सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात 15-20 जणांच्या विरोधात उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की हरियाणाहून गोव्याला जात असलेल्या 2 वाहनांना रविवारी रात्री 12-12 सुमारास मजगाव जवळ हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवली. जनावरे कत्तलखान्याकडे नेत असल्याचा संशय व्यक्त करत कार्यकर्त्यांनी दोन्ही वाहनाच्या चालकावर हल्ला केला. तसेच वाहनावर दगडफेक केली, त्यामुळे वाहनाचे नुकसान झाले आहे अशी फिर्याद वाहन चालकांनी उद्यमबाग पोलिसात दिली आहे. हलगा येथील दुर्गादेवी मंडळातर्फे पोहाडा कार्यक्रम संपन्न. समाजामध्ये येणाऱ्या पिढीसमोर शिवरायांचा आदर्श ठेवला पाहिजे, तरच समाजाचे भले होईल असे विचार ऍडव्होकेट अण्णासाहेब घोरपडे यांनी केले. हलगा येथील दुर्गादेवी महिला मंडळाने दीपावली निमित्त पोवाडाचे आयोजन केले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सदानंद बिलगोजी होते. अनिल शिंदे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. व्यासपीठाचे उद्घाटन ऍडव्होकेट घोरपडे आणि मराठी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मनोहर संताजी यांच्या हस्ते झाले. एल्लूर येथील वैष्णवी मंगनाईकीने पहाडी आवाजात शिवरायांचे अनेक पोवाडे सादर करून उपस्थितांचे मन वेधले. शनिवारी ग्रामस्थांनी आमदारांकडे समस्या मांडल्या. खानापूर तालुक्याचे विद्यमान आमदार श्री विठ्ठलराव हलगेकर हे कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने चन्नेवाडी इथे आले असता ग्रामस्थांनी त्यांच्यापुढे अनेक समस्या मांडल्या. गावात पूर्वीपासून मराठी शाळा होती, पण गेल्या काही वर्षांपासून ती बंद आहे. विद्यार्थ्या अभावी ही शाळा बंद पडण्याचे सांगण्यात येते. तालुक्यातील एक सुशिक्षित गावातील शाळा बंद पडणे हे सर्व शिक्षण अभियानाच्या प्रयत्नाला खीळ घालण्यासारखे आहे. ही गोष्ट आमदारांच्या निदर्शनाला आणून देण्यात आली. गावातील शाळेची जुनी खासगी इमारत मोडकळीस आली असून ती त्वरित दुरुस्त करावी अशी मागणी करण्यात आली आहे. समाज विज्ञान विषयाची कार्यशाळा संपन्न. समाज विज्ञान विषय स्पर्धा परीक्षेचा अविभाज्य घटक आहे, त्यामुळे त्याची व्याप्तिक लक्षात घेऊन हसत खेळत तो लक्षात ठेवणे गरजेचे आहे असे उद्गार सरकारी सरदार हायस्कूलचे शिक्षक रणजित चौगुले यांनी काढले. उषाताई गोपटे गर्ल्स हायस्कूल आणि गट शिक्षण अधिकारी कार्यालय बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली समाज विज्ञान विषयाच्या कार्य संसाधन मूळ व्यक्ती म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एम के मदार हे होते. तसेच यावेळी व्यासपीठावर समाज विज्ञान विषयाचे नोडल अधिकारी एन डी पाटील, फॉर्मचे अध्यक्ष विश्वास गावडे, सुषमा बोरे, संजय माने उपस्थित होते. खनगाव येथील महालक्ष्मी मंदिराचा लोकार्पण सोहळा. खनगाव येथील महालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार गावकऱ्यांनी केला आहे. याचा कलशारोहण आणि लोकार्पण सोहळा झाला. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी अब्बाळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्या म्हणाल्या, मतदारसंघाचा अधिकाधिक विकास करण्याचा प्रयत्न करत आहे. कार्यक्रमाला अंकळगी मठाचे अमर सिद्धेश्वर स्वामी, करप्पा होसमनी, बसवराज बेक्किनकेरी, मल्लप्पा नाईक, लक्ष्मी बगनाळ, रुक्मिणी होसमनी, नागू नाईक आदी उपस्थित होते. बेळगाव चिकोडीतून लिंगायत धनगर उमेदवार. बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी लिंगायत उमेदवार आणि चिकोडी मतदारसंघासाठी काँग्रेसकडून धनगर उमेदवार उभा करण्याचा विचार आहे अशी माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. सोमवारी काँग्रेस कार्यालयात पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले, निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. हायकमांडने आतापर्यंत एकाही मंत्रालयाला निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचे सांगितलेले नाही. अद्याप राहुल जारकीहोळी आणि मृणाल हेब्बाळकर यांनी लोकसभा लढवणार असल्याचे सांगितलेले नाही असेही पालकमंत्री म्हणाले.
प्रसिद्ध उद्योगपती सुब्रत रॉय यांचे निधन. प्रसिद्ध उद्योगपती सुब्रत रॉय सहारा यांचे मंगळवारी रात्री मुंबईत निधन झाले. सहारा कुटुंबियाचे प्रमुख सुब्रत रॉय दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रसत होते. त्यांच्यावर मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. ते 75 वर्षाचे होते. उद्या त्यांचे पार्थिव लखनौ मधील सहारा शहरात नेण्यात येणार आहे. तिथे त्यांच्यावर अखेरची श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्यांच्या निधनावर समाजवादी पक्षासह इतर राजकीय पक्षांनी शॉक व्यक्त केला आहे. वाघवडेत रिव्हर्स ट्रॅक्टर चालविण्याची उद्या गुरुवारी स्पर्धा. वाघवडे येथील हनुमान युवक मंडळाच्या वतीने रिव्हर्स ट्रॅक्टर फिरविण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. गुरुवार दिनांक 16 आणि शुक्रवार दिनांक 17 रोजी स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी अनुक्रमे 12,000, 10,000, 8,000, 6,000, 5,000, 3,500, 2,500, 1,000 आणि पीप, 1,000 आणि कळशी, 1,000 आणि बकेट आणि 500 रुपये असे बक्षिसे देण्यात येणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष देसाई राहणार आहेत. भावकान्या पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. मैदानाचे पूजन सारंग देसाई, दीप प्रज्वलन बसवंत कदम, ज्ञानेश्वर कांबळे प्रतिमा पूजन, वैशाली कांबळे, शुभांगी देसाई, संतोष आंबोळकर, रघुनाथ नाईक, पुंडलिक नाईक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बेंकनहळ्ळीत कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन. बेंकनहळ्ळी येथे दिवाळीनिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर एम चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मारुती पाटील, सुनील खांडेकर, प्रभाकर देसूरकर, नितीन कदम, उमेश खांडेकर आदी उपस्थित होते. निलजी येथे रविवारी म्हैस पळविण्याची शर्यत. निलजी येथील मराठा रियासत युवक मंडळ रामदेव गल्ली यांच्या वतीने रविवार दिनांक 19 रोजी दुपारी 12 वाजता मोटरसायकल सोबत म्हैस पळविण्याची शर्यत आयोजित केली आहे. लहान आणि मोठ्या गटात स्पर्धा होणार आहे. मोठ्या गटातील विजयी स्पर्धकांना अनुक्रमे 11,000, 9,000, 8,000, 7,000, 6,000, 5,000, 4,000, 3,000, 2,000, 1,000 आणि 777 अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. लहान गटात अनुक्रमे 5,000, 4,000, 3,000, 2,500, 2,000, 1,501 रुपये आणि 1,200 रुपये, 1,000 रुपये, 801 रुपये आणि 601 रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा मोदगेकर राहणार असून उद्घाटन ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश शहापूरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शिवपुतळ्याचे पूजन मधु मोदगेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून सुनील पाटील उपस्थित राहणार आहेत. यावेळी आर एम चौगुले, किशोर मोदगेकर, जयवंत बाळेकुंद्री, नागेश देसाई, अमोल मोदगेकर, धनाजी मोदगेकर, आपाजी गाडेकर आदी उपस्थित राहणार आहेत. पुण्याच्या लोयोला हायस्कूलला दुहेरी मुकुट. सेंट पॉल्स हायस्कूलच्या मैदानावर आयोजित मॅगिस चषक फुटबॉल आणि बास्केटबॉल स्पर्धेत पुण्याच्या लोयोला हायस्कूलने विजेतेपद पटकावले. मडगावचे लोयोला हायस्कूल उपविजेते ठरले. 14 वर्षाखालील बास्केटबॉल आणि फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे बेसिल वॅगो, सेंट पॉल्सचे व्यवस्थापक सायमन फर्नांडिस, प्राचार्य डॉक्टर सॅवियो अब्रेयू, उपप्राचार्य सेबेस्टियन परेरा यांच्या हस्ते झाले. फुटबॉल स्पर्धेची सुरुवात लोयोला मडगाव आणि सेंट झेवियर्स कोल्हापूर यांच्यातील सामन्याने तर बास्केटबॉल स्पर्धेची सुरुवात सेंट ब्रिटो म्हापसा आणि सेंट पॉल्स यांच्यातील सामन्याने झाली. स्पर्धेत एकूण प्रत्येकी 9 फुटबॉल आणि बास्केटबॉल सामने लीग आणि नॉकआउट पद्धतीने खेळविण्यात आले. फुटबॉल स्पर्धेत लोयोला हायस्कूल पुणे आणि लोयोला हायस्कूल मडगाव यांच्यात अंतिम लढत झाली. या दोन्ही संघांमधील बास्केटबॉलचा अंतिम सामनाही चुरशीचा झाला. पुणे संघाने सांघिक कामगिरीचे दर्शन घडविले. मडगावने दोन्ही गटात उपविजेतेपद पटकावले. उत्कृष्ट योगदान देणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यावेळी अँथनी डिसोजा, बालेश येंदुरी, आशिक सरकार, डॉक्टर अनिल पाटील यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.